काकू खरच सॉरी. कसं आहे ना, म्हणजे माझ्या मनात जे येतं ते लगेच माझ्या तोंडावर असत, म्हणून वाईट नका वाटून घेऊ, पण खरंच खूप 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 सॉरी. अहो नाही, तुम्ही अगदी मनापासून बोललात आणि तोंडावर गोड बोलण्यापेक्षा हे जास्ती बरं ना. माझा गैरसमज नाही झाला. पण काकू यावेळी ना तुम्ही त्यांना डायरेक्ट जाब विचाराच की म्हणावं, तुम्ही मेघनावर रागून गेला होतात ना तरीही तिलाच फोन केला. माझी काही चूकच नव्हती, मग मला फोन का नाही केला? अर्चुताई, तुम्ही काय आता आईला भडकावणार आहात का बाबांच्या विरोधात? अर्चू पुरे झालं आता. नाही, तुझा हेतू चांगला होता हे कळलं आता आम्हाला सगळ्यांना. गप्प बैस, अतिरेकी नुसती. माधवीताई, अर्चूनं आमची जरा फटकळ आहे हो. म्हणजे ना तिला कुठं काय बोलायची पोचच नाहीये. तिचं बोलणं तुम्ही मनावर नका घेऊ. चला उत्तर पूजा आणि आरतीची तयारी करूया. चला 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 चला. अर्चू, विजया जा तिला समजावून घेऊन ये बघू आरतीला. मी बघते पूजेच. चला चला माधवी. अमित. अर्चू अर्चू अर्चू, काय झालं तुला एवढं चिडायला? बघितलंस ना विजया, माई मला कशी अतिरेकी म्हणाली ते. आता तूच सांग काय अतिरेक केला ग मी? त्या बाबाजींनी यांना लाथा मारायचा आणि यांनी त्यांना साधी एक सापटही मारू नये. आणि जर हे मी त्यांना सांगतेय तर लगेच मी अतिरेक केला. माई तसं म्हणाला ते सारवासारव करण्यासाठी. अर्चू असं काय करते कळत नाही का तुला? पण मग सगळ्यांसमोर मला अतिरेकी म्हणायची काय गरज होती? असं मग तुला तरी सगळ्यांच्या समोर त्यांना बोलायची काय गरज होती अर्चू? असं एकदम बोललं ना फटकन ते लागू शकतं त्यांच्या मनाला. बर मला सांग, ही काय अशी चार चौघात बोलण्याची बाब आहे का? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की तू असं नको होतस बोलाय. अरे हे बरं आहे, विजया ती मेघनाची आई आहे आणि त्या नात्याने ती आपलीही कोणीतरी लागते. मग जर तिच्यावर अन्याय होतोय तर मग आपण त्याची जाणीव सुद्धा करून द्यायची नाही. मला मान्य आहे अर्चू, तुझं सगळं मान्य. माझं फक्त म्हणणं एवढं आहे की तू ज्या पद्धतीने बोललीस ना त्या पद्धतीने बोलायला नको होतस. विजया तुला खरं सांग, मला ना मुळात ते बाबाजीच आवडत. आठवत आहे ना सतीशच्या बाबतीत कसे वागले होते ते? फोटो द्या करत होते. मला सगळं मान्य आहे, पण बाबाजी हा माधवीताईंचा नवरा आहे. तर त्यांच्या बाबतीत जे काही करायचं ते त्यांना ठरवू द्या ग. आणि खरं म्हणशील तर आपण त्याच्यामध्ये पडण्यासाठी आपला काहीच संबंध नाहीये. आणि जर पडायचं असेलच तर एकदम डायरेक्ट कशाला पडायचं ना? माई आहेत, नाना आहेत, आदित्य आहे, मेघना आहे, यांच्या सर्वी पोचवायचं तुला जे काही म्हणायचंय ते. कळतंय का तुला मी काय सांगते ते? हा जरा लवकर आरतीला. बरं चल, माई आता बोलवत गेलं पाहिजे आपल्याला. आरती सुरू होईल अर्चू आता. मला नाही यायचंय तुझं. प्लीज 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 असं नको करू. आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत की नाही माझ्यासाठी? प्लीज असं नको करू. तुझ्यासाठी म्हणून येते. हा विजया. मयू, पल्लव, साक्षी या लवकर, आरती करायची आहे. चला 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 लवकर. अर्चू चला कर रे सुरू कर आरती. सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची, कंठी झळके माय मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव रत्नाकंत कोरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुमकेसरा, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्र मन कामना पूर्ती, जय देव जय देव लंबोदर पीतांबर भैरव वंदना, सरळ सुंद वक्र तुंड त्रिनेना,
प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाय नमणे नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या धनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते आयन वाचा मुसंद्रेवा बुधात्मा वा पुरुषो करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय पि समर्पय अजितं केशवं राम नारायणं कृष्णनामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरिया आद्य सगन चला सगळ्यांनी आरती घेतली की आता अमित उत्तर पूजा कर रे बाबा गणपती बाप्पाची शिदोरी ठेवलीस ना ग तिकडे विजय आऊ ठेव ये विजय अर्चू आवाज देना हाँ अर्चू गणपति बाप्पा वर्षी आता बाप्पाचे कान तृप्त झाले देवा गजानन आम्ही यथाशक्ती यथामती पण मनोभावे तुझी सेवा केलेली आहे काय चुकलं माकलं असेल तर पदरात घ्या आणि परत पुढच्या वर्षी आमच्या घरी या आता निरोप देतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला चला सांभाळून जा रे शिदोरी ठेवलीस ना ग बाजूला गणपती बाप्पा गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती मोरया रे बाप्पा गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती मोरया रे बाप्पा या माधवीताई कस अगदी आता सुन सुन वाटतंय नाही घर नाहीतर अगदी गजबजलेलं होतं बाप्पा घरात असतो त्या घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं नाही आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघत राहायची त्याची गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पण गणपती येतात परत पुढच्या वर्षी निश्चित त्यामुळे आता कितीही सुन सुन वाटलं ना तरी आपण निश्चिंत असतो जीव टांगणीला नसतो लागलेला माधवीताई मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते नाही अर्चू तुम्हाला जे काही बोलली ना ते चुकीचंच होत तिला पोहोचच नाही हो कुणासमोर कुठे काय बोलायचं हे कळतच नाही मुळे तिला नाही नाही ती आता आली ना की तुमची माफीच मागायला लावणार आहे मी तिला नाही हो असू द्या असं कसं म्हणता तुम्ही माधवीताई हा तुमचा मोठेपण आहे पण अर्चुना तुमची माफी मागायलाच हवी नाही विसर्जनाची गडबड होती म्हणून मी विषय वाढवला नाही पण राहू द्या ओ माई यावर आता चर्चा नको आणि मला नाही खरंच नाही राग आला मला त्रास व्हावा किंवा माझा अपमान व्हावा यासाठी नाही बोलले अर्चुताई तस त्या तर असो मी आता निघते माई तुमच्या म्हणण्याला मान देऊन आले मी पण आता निघायला हवं नाही नाही हा अजिबात तुम्ही जायचं नाही उद्या बघू काय ते माई नाही नाही मी अजिबात तुमचं काही ऐकणार नाही आणि जर का तुम्ही आता गेलात ना तर मी समजेन की अर्जू तुम्हाला बोलली म्हणूनच तुम्ही रागवून इथून गेलात नाही नाही तसं नाही आहे ओ माई नाही मागच्या वेळेला तुम्ही काय म्हणाल होतात तुम्हाला हे घर म्हणजे तुमचं माहेर वाटतं होय ना हो वीणबाई म्हणून आलात
पण आता माहेरवाशीण म्हणून राहा. अहो जरा चार सुखदुःखाच्या गोष्टी करूया. छान मुलीच्या हातचं जरा खा चांगलं चुंगलं. हा आराम करा आणि मग जा की काय. बर नाहीतरी तिकडे कोण आहे माझी वाट बघणार. असं कसं बोललं रे अर्चुताई. काय वाटलं असेल आईला. असं डायरेक्ट बोलत का कोणी. उद्या जर नाना माईंना कोणी असं म्हणालं तर चालेल तुला. मला समजतंय मेघना तुला राग आला. पण अगं अर्जुन जी गोष्ट सरळ सरळ बोलली डायरेक्ट बोलली तीच गोष्ट इनडायरेक्टली आपल्या प्रत्येकाच्या मनात होती ना. म्हणजे आई बाबांनी वेगळं व्हावं असं म्हणलंय तुमचं. हे बघ अशा गोष्टी ज्याच्या त्याने ठरवायच्या असतात. पण इतर फॅक्ट आहे ना की बाबा आईंना नेहमीच फार वाईट वागवतात. अर्जुच्या बोलण्याचा अर्थ हा होता की आई हे सगळं सहन का करतायत. बाबा घर सोडून गेले याचा मुख्य फटका आईंनाच बसणार होता. तरी त्यांनी बाहेरून फोन केला तो तुला. बरं ठीक आहे तू फोनवर सांगतेस त्यांना की आईशी बोला तरी त्यांनी फोन ठेवून दिला. आईकडे दिवस रात्र काळजी करतायत त्यांची आणि त्यांना ही अशी वागणूक. बाबांना त्यांची जरा सुद्धा पर्वा नाहीये ही गोष्ट तर उघडच आहे ना मेघना. आपल्या लग्नानंतर मी जेव्हा जेव्हा त्या दोघांना भेटलो तेव्हा तेव्हा मी फक्त पाहिलं नाही तर अनुभवलंय. बाबांनी आईना कधीच सन्मानानं वागवलं नाही आणि ही गोष्ट बरोबर नाही मेघना. म्हणजे तुलाही असं वाटतंय की या सगळ्यावरचा उपाय म्हणजे वेगळं होणं. एरवी आपण नेहमी नाती जोडण्याच्या गोष्टी करत असतो आणि आता मात्र माझे आई वडील आहेत ते आदित्य आणि आपल्या मुलांना आपले आई वडील एकत्रच हवे असतात. मला नाही आवडलंय अर्चनाताईंचं बोलणं आणि तुझं सुद्धा. आई तू मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं. नाही गं आई ये ना. म्हणजे काही खास गप्पा चालल्या होत्या का नाही तर मी मग. अगं नाही गं आई ये ना. तुम्ही बॉम्बच टाकला एकदम. बॉम्बच काय जरा म्हणून पोच नाही अर्चुला. कुठं काय बोलावायचं काही तारतम्यच नाहीये. नाही कुठे ते चुकलं असेल कदाचित. काय ते नाही चुकलेलं. म्हणजे काय इतकी वर्ष संसार केल्यानंतर आता जाऊन माधवी त्यांनी घटस्फोट घ्यायचा का. उगीच आपलं काहीतरी तुमचं. इतकी वर्ष संसार झाला पण तो कसा झाला. अरे क्वालिटीला काही किंमत आहे की नाही. काय आपलं 40 वर्ष संसार झाला म्हणजे तो चांगला झाला असं म्हणायचं. पण म्हणून काय घटस्फोट घ्यायचा. का नाही घ्यायचा सांग ना. का नाही घ्यायचा. अरे एखादी वस्तू जर का तुटली मोडली गंजली तर आपण ती टाकून देतोच ना. नाही लगेच वस्तू आहे का नातं नाही असं म्हणजे. मी परवा म्हटलं तसं एखादं रोप चांगलं वाढण्यासाठी टिकण्यासाठी त्याची छाटणी करावी लागेल आणि एवढं करू नये ते जर का करपलं सुकलं ते आपण काढून टाकतोच ना. केवळ पावित्र्याच्या नावाखाली त्रासदायक झालेली नाती कवटाळून बसणं म्हणजे त्या नात्यांचा अपमान वाटतो. त्या ते सुरेशराव येता जाता त्या माधवीदांचा अपमान करणार. या लहरीपणाला काही सीमाच नाही. मग त्या ते बाबाजींचं प्रकरण आहे. माधवी त्यांच्या अस्तित्वालामुळे काही किंमतच राहिलेली नाही. नाही ते सगळं ठीक आहे हो. पण तरी सुद्धा असं कुणासमोर जाऊन आपण म्हणतो का की घटस्फोट घ्या म्हणून. अहो निदान मॅनर्स म्हणून तरी बोलू नये. तुला सांगू संजीवनी नाही थोडं धक्कादायक वाटलं तरी कधीतरी कोणीतरी असं कोंडी फोडून बोलायला हवंच ना ग. तुला खरं सांगतो आपल्याला हा मार्ग सुद्धा उपलब्ध आहे हेही लक्षात येत नाही लोकांच्या. कितीतरी बायका आणि पुरुष हो पुरुष पुरुषांवरही अन्याय करणाऱ्या खूप बायका आहेत या जगात. तर अशा कितीतरी त्रासलेल्या बायका आणि पुरुष या शुष्क झालेल्या नात्याचा भार वाहत असतात. अहो पण घटस्फोट हा काय पहिला उपाय नसतो. सगळे उपाय खुंटल्यानंतर शेवटचा मार्ग असतो. हो पण तो आहे हे लक्षात आणून द्यायला हवं ना कोणीतरी.
आपलं नातं आता जुनं झालंय, ते सुधारायला हवं, त्याची डागडोजी करायला हवी, आणि त्यांनी काही होणार नसेल तर ते मोडून टाकायला हवं, लक्षात यायला हवं ना. अर्जुनी टाकलेल्या बॉम्बमुळे माधवी त्यांना हे जाणवलं तरी खूप झालं. पण संस्कार, जबाबदारी, समाज काय म्हणेल हे सगळं आलंच ना हो. आणि मग एकदा का लग्न केलं ना की ते टिकवलंच पाहिजे असा अलिखित नियमच असतो. दुःखाची गोष्ट ही आहे की ते खऱ्या अर्थाने टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हेच लक्षात घेत नाही कोणी. असो, हा विषय न संपणारा आहे. तू कुठे निघालीस आता? अहो आता माधवी त्यांची झोपण्याची व्यवस्था करायला नको का? असं काय करते, त्यांना झोपू दे इथे आपल्या खोलीत. मी जातो वर अर्चूकडे. थांबा. काय? आधी मी जाते वर अर्चूकडे. रुसून बसली असेल ना. मग म्हणेल माई मला समजायला सुद्धा आली नाही. आले आले. अर्चू आता कशाला आली असते? अतिरेकी आहे ना मी, फटकळे आहेसच मुळे. काय अर्चू, धाडकन बोलून मोकळी होतेस, मागचा पुढचा विचारही करत नाहीस तू काही. अगं पण माई, ते बाबाजी चुकीचं वागतायत, दिवस रात्र त्यांना पिडतायत, हे कळून सुद्धा आपण काहीच बोलायचं नाही का? बोलायचं ना, अगदी जरूर बोलायचं बाळा. पण हे जर का तू माधवीताईंच्या मुलीबद्दल, मुलाबद्दल, नोकरीबद्दल किंवा अगदी इतर कुठल्याही गोष्टींबद्दल बोलली असतीस ना, तरी इतका गहजप झाला नसता बाळा. पण नवरा बायकोंचं नातं खूप वेगळं असतं, त्याला एक वेगळं स्थान असतं, एक वेगळं पावित्र्य असतं आपल्या समाजात, आपल्या संस्कृतीत. आणि त्याचा मान या दोन्ही व्यक्तींनी आणि इतरांनी समाजात ठेवावा, राखावा अशी आपण अपेक्षा करतो बाळा. आणि हे नातं फक्त या जन्मीच नाही तर जन्मोजन्मी दृढ राहावं यासाठी आपण व्रतवैकल्य करतो की नाही? अगं माई हो, पण मग म्हणून काय? हे बघ बाळा, दुर्दैवाने या नात्यात आपल्याला अन्याय दिसला तर आपण ते नातं मजबूत करण्याचा, पुन्हा जोडण्याचा, परिस्थिती सुधारण्याचा सगळ्यात आधी आपण प्रयत्न करतो. पण जर त्यात आपल्याला अपयश आलं तर मात्र आपण हे नातं तोडून टाकतो, निःसंशय तोडतो. पण ह्याचा निर्णय ज्याच्यावर अन्याय होत असतो ना, त्यानेच घ्यायचा असतो. अगं मग तेच ना, इथे त्या माधवी काकूंवर. अर्चू मला सगळं मान्य, पण ही गोष्ट किती नाजूक आहे. आधीच त्या बिचाऱ्या दुःखी, अपमानित, आणि त्यात तू चार चौघांसमोर त्यांच्या दुखरेपणावरच बोट ठेवलंस तर त्यांना बरं वाटेल का? सांग बघू. हो ग माई, एवढा तर विचार मी केलाच नव्हता. पण अगं जर नाना तुझ्या बाबतीत असं वागले असते ना, तर मी असंच धाडकन बोलून मोकळे झाले असते. म्हणूनच तर तू मला आवडतेस बाळा. माधवी त्यांना माझ्यासारखंच मानून तू एकदम बोलून टाकलंस सगळं. अगं पण फक्त ना थोडी घाई केलीस तू. मी सगळ्यांसमोर नको बोलायला होतं ना. ए पण मी माफी सुद्धा मागितली, सगळ्यांसमोरच मागितली. तशी माझी बाळ शहाणीच आहेस ग. तुझ्या मनात त्यांना दुखवण्याचा हेतू नव्हता हेही त्यांच्या लक्षात आलं बरं का? हो ना, मग मला आता इथे लेक्चर द्यायला कशाला आलीस? लेक्चर नाही का द्यायला आले, मीही बोलले ना तुला. ओ मग म्हणलं माझं कोकरू रुसून बसलं असेल. हा मग त्या निमित्ताने कान पिळावा थोडासा काय? आय लव्ह यू माई. येड बंडू नुसतं. मी पण काय ते. या किती दिवसानंतर रात्रीच्या जेवणानंतर ना अंगणात अशी शतपावली ना, खूप छान वाटतंय. बरं वाटलं ना, बरं झालं ना राहिलात म्हणून. हो ना, अंगणात फिरल्यामुळे इतकं छान वाटतंय ना, मस्त रिलॅक्स वाटतंय. नाहीतर आम्ही नेहमी चार भिंतीत कोंडलेलेच असतो. अहो आमचे अंगण म्हणजे वैभव आहे वैभव. आणि तुम्ही म्हणालात ना ते अगदी खरंय, चार भिंतींमध्ये कोंडलेला माणूस फेऱ्या मारायला लागला ना की कसा मोकळा होऊन जातो, मनावरचं ओझ कमी होत.
एखाद्या प्रश्नावरती उपाय सापडतो बरं का फेऱ्या मारता मारता. संजीवनी हे काय अजून गेला नाही तुम्ही अर्जुकडे? औषध घालायचं तुझ्या डोळ्यात. मग डोळा लाल झाला की चिडचिड करतेस? अहो घालीन मी, नाहीतर माधवी ताईंना सांगेन. नक्की? हो घालीन. तुम्ही आठवण करा हिला, नाहीतर गप्पांच्या नादात दोघी विसराल. नाही नाही चला मी जातो, मयू वाट पाहत असेल माझी. छान, म्हणजे आता काही बघायला नको, वरती धुडगूस चालेल नुसता. तुला यायचं का आमच्यात? चल. नको. तुम्ही, तुमची नात आणि तुमची लेक काय हवा तो गोंधळ घाला वरती. ओके चला, गुड नाईट. गुड नाईट माधवी ताई, शांत झोपा. किती समजूतदारपणा आहे ना तुमच्या दोघांमध्ये, नेहमीच पाहत आले मी. माई जेलसी नाही आहे माझ्या मनात, उलट आनंदच वाटतोय. जगात मला नाही हे सुख मिळालं, पण कुणाला तरी हे सुख मिळतंय. माधवी ताई, नाना तुम्हाला किती प्रेमाने मानाने वागवतात. नानांचा स्वभावच उमदाय म्हणून ते असं वागतात की तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक आहात म्हणून. समोरच्याने आपल्याला कसं वागवावं हे समोरच्यावर अवलंबून असतं की आपल्यावर? दोन्हीवर. आपल्याशी समोरच्याने कसंही वागण्याची हिंमतच करता कामा नये असं आपलं वागणं हवं. हा आता समोरच्याने कसं वागावं हे मात्र आपल्या हातात नसतं ना माधवी ताई, पण तो आपल्याशी कसा वागतो याच्यावर मात्र आपण कसं वागायचं हे आपणच नक्की ठरवू शकतो. होय ना माई? मग मला सांगा, नाना जर नानांसारखे न वागता सुरेश रावांसारखे वागले असते तुमच्याशी जन्मभर, तर तुम्ही काय केलं असतं हो माई? Thank you.